नवंबर शिवसेना की ओर से आज कोपरखेरने में वरिष्ठ नागरिकों को मुख्यमंत्री वयोश्री योजना का कार्ड बांटा गया। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने यहाँ सैकड़ों महिलाओं और वरिष्ठ जनों को वयोश्री योजना कार्ड का वितरण किया। इस कार्यक्रम में समाज सेविका निर्मला कचरे, आनंद राव कचरे, सूर्यकांत कचरे एवं ऐरोली महिला संगठक शीतल कचरे खासतौर पर मौजूद रहे। उपनेता विजय नाहटा ने कहा कि राज्य सरकार की यह वयोश्री योजना 65 वर्ष से अधिक उम्र के नागरिकों के लिए शुरू की गई है। इससे आरोग्य सुविधा एवं सरकारी योजनाओं का लाभ पाने में मदद मिलती है। उन्होंने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। कोपरखेरण्या मध्ये शीतल कचरे आमच्या जिल्हा प्रमुख आणि कचरे साहेब यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ केलेला आहे। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही पाहता आहात की जवळजवळ 400-500 ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुष या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे जेवढे प्रश्न होते ते सगळे प्रश्न एका सभेमध्ये एका मीटिंगमध्ये त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि आता ज्येष्ठ नागरिकांची एकही मागणी आत्तापर्यंत झाल्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत। आता ही नवीन जी योजना आहे या योजनेअंतर्गत 3,000 रुपये अनुदान हे ज्येष्ठ नागरिकाला मिळणार आहे। त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या अटी आहेत, 2 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे वगैरे वगैरे। त्याची पूर्तता करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना नव्या मुंबईमध्ये हे अनुदान देण्याचं काम शिवसेनेमार्फत हाती घेण्यात आलेलं आहे आणि आमचे सगळे कार्यकर्ते व्यवस्थित बोर्ड वगैरे लावून माहिती वगैरे देऊन लोकांचे फॉर्म भरून घेऊन येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ही रक्कम या लोकांच्या खात्यामध्ये जमा होईल असं आमची तरतूद केलेली आहे। शिवसेनेचे लोकांसाठीच काम करतात, निवडणुकीसाठी काम करत नाही आणि त्यामुळं तुम्ही पाहिलं असेल की शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महिलांसाठी घेतलेले निर्णय, शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय, तरुणांसाठी घेतलेले निर्णय, या निर्णयामुळे या पक्षाकडे अक्षरशः रीग लागलेली कार्यकर्त्यांची आणि संपूर्ण शिवसेना पक्ष शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम महाराष्ट्रात करतोय। परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम सरकारचं चालू आहे। त्याच्याचपैकी ही एक योजना आहे आणि या योजनेचा लाभ या भागातल्या लोकांना देण्यासाठी शीतल कचरे, आनंदराव कचरे, माझे सगळे या भागातले शिवसेनेची मंडळी जी काम करतायत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं यांच्यामार्फत शिवसेनेच्या मार्फत कार्यकर्त्यांच्या मार्फत या भागातल्या जनतेची ते निश्चितपणानं सेवा करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करेल की त्यांचं जे उर्वरित आयुष्य राहिलेलं आहे ते त्यांनी कुठलाही ताणतणाव अपेक्षा न ठेवता अतिशय आनंदाने घालवावं। त्यांच्या काही अडचणी असतील तर आमची संपूर्ण शिवसेना व्यक्तिगत अडचण असेल, कौटुंबिक अडचण असेल, आर्थिक अडचण असेल ती सोडवण्याचा 100% प्रयत्न करेल। त्यांनी कुठलाही ताण घेऊ नये। इतक्या दिवस समाजासाठी नातलगांसाठी त्यांनी जे काम केलं ते पुरेसं आहे, याच्यापुढे हक्क म्हणून आमच्याकडे यावं आणि आमच्याकडून सगळी कामं करू। आपण पाहतोय की वॉर्ड क्रमांक 52 आपले विभाग प्रमुख आदरणीय माननीय सूर्यकांत कचरे साहेब, त्याचप्रमाणे नगरसेविका निर्मला कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे ज्येष्ठ नागरिकांकरता नुकतीच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी लॉन्च केलेली वयोश्री योजनेचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत। या योजनेचा शुभारंभ आज कोपरखेरण्यात होत आहे। खरंच पाहायला गेलं तर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला ज्येष्ठ नागरिकांनी दिलेला आहे। सर्वसामान्यांच्या विचार करत, ज्येष्ठ नागरिकांचा विचार करत, ज्येष्ठ नागरिकांना वर्षाकाठी 3,000 रुपये पेन्शन देण्यात येत आहे। वय वर्ष 65 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ही योजनेचा लाभ घेता येतो आणि खरंच अतिशय चांगला प्रतिसाद या योजनेकरता नागरिकांनी दिलेला आहे आणि या योजनेचा शुभारंभ करण्याकरता आमचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजयजी नाटासाहेब, त्याचबरोबर विविध शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्याबद्दल मी शिवसेनेच्या सर्व परिवाराचे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मनापासून आभार मानते। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।